सकाळी 6 पासून ईडीचं पथक अनिल परवांच्या घरी, मुंबई, पुणे आणि रत्नागिरीतल्या 7 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी। देशमुखांना गजाआड पाठवणाऱ्या अधिकाऱ्याकडून झाडाझडती। अनिल परवांवरील ईडी कारवाईनंतर महाविकास आघाडीच्या एकीचं दर्शन। मंत्रिमंडळ बैठकीनंतर आघाडीच्या नेत्यांचा ईडी कारवाईवर सवाल, तर सोमय्यांकडून परवांच्या अटकेची मागणी। राज्यसभेसाठी संजय राऊत आणि संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल। मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची हजेरी। संभाजी राजे छत्रपती यांची उद्या सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये पत्रकार परिषद। राज्यसभा निवडणुकीबाबत शिवसेनेला उद्या उत्तर मिळणार, सूत्रांची माहिती। म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये बदल। अत्यल्प गटासाठी वार्षिक 6 लाख रुपये, तर अल्प उत्पन्न गटासाठी 6 लाख ते 9 लाख रुपयांची मर्यादा। मॉन्सून उद्यापर्यंत केरळमध्ये दाखल होणार। भारतीय हवामान खात्याचा अंदाज, पुढच्या 48 तास मोसमी वाऱ्यांना पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।